ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गवार मसाला बनवणार आहोत. तुम्ही याला गवार फ्राय सुद्धा म्हणू शकता. काळ्या तिखटातील झणझणीत असा हा गवार मसाला ऑफिसच्या डब्यासाठी त्याचबरोबर ताटातील भाजीचा सुका प्रकार म्हणून सुद्धा बनवू शकता. लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायचा असेल तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की तो कसा बनवायचा ते. त्यामध्ये काहीतरी थोडेसे बदल करावे लागतील. मसाल्यांचे प्रमाण जे आहे थोडंसं कमी करावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली पूर्ण रेसिपी बघा. त्यानंतर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि समोर जी घंटीचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचं. म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला इझिली पाहता येतील. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गवार मसाला म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो. गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत काळ्या तिखटातील हा गवार मसाला आहे आणि त्याचबरोबर हा गवार मसाला मी सांगितल्याप्रमाणे ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. सुरुवातीला मी गवार जे आहे ती स्वच्छ धुवून त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत. हे तुकडे व्यवस्थित कोवळ्या शेंगा बघून घ्यायच्या घेताना आणि मग ते असे तुकडे करून घ्यायचे. गवार सुरुवातीलाच धुवून घेतलेली होती पण नंतर मी काल ही अशा पद्धतीने निवडून ठेवलेली आहे. तर एकदा आपण याला धुवून घेऊया आणि मग भाजी बनवूया याची. स्टेप बाय स्टेप मी सगळ्या टिप्ससहित रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि बघा इथे गवार स्वच्छ पाण्याने दोन वेळेस मी धुवून घेतलेली आहे. आता आपण यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया. सोपाच मसाला आहे कारण भाजी गावरान पद्धतीची आहे तर अगदी सोपा मसाला आहे. फक्त चव मात्र खूप छान अशी येते याची. 5-6 स्लाईस मी खोबऱ्याच्या घेतल्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या, 2 तमालपत्र, थोडासा कढीपत्ता घेतला आणि 1 इंच आलं पण घेतलं आणि 1 हिरवी मिरची घेतली आणि यावरती मोठा 1 चमचा तेल घालून असं परतून घ्यायचं आहे. याचा रंग सोनेरी होईपर्यंत याला परतायचं. यामध्ये कोथिंबीर घातली आहे, खूप जास्त बारीक निवडलेली नाही आहे किंवा त्याच्या काड्या देखील काढलेल्या नाही आहेत. टेस्ट छान येते, खूप जास्त बारीक पानं निवडत बसायचं नाही. तर अशा पद्धतीने कोथिंबीर छान कोवळी असली तर तशीच टाकायची आणि स्वच्छ धुवून टाकायची कारण बाजारामध्ये धूळ वगैरे बसलेली असू शकते. सगळ्याच भाज्या घेताना स्वच्छ धुवून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा, जो आपण तळून घेतलेला आहे खोबरं आणि लसूणचा. तो त्यामध्ये 1 चमचाभर किंवा 1/2 चमचा जिरे घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मिक्सरला अशा पद्धतीने त्याची भरड काढून घ्यायची आणि ही भरड आपण भाजीमध्ये वापरणार आहोत पण कशाप्रकारे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथे मी पॅनमध्ये परत 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये धुवून घेतलेली जी आपली गवार आहे ती यामध्ये घालायची, गवारीच्या शेंगा, आणि परतून घ्यायच्या तेलावरती. शेंगा परतत असताना मिडियम आचेवर गॅस ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला शेंगा ज्या आहेत त्या एकदम छान अशा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आणि हाय फ्लेमवर गॅस केला तर वरूनच फक्त शेंगा परतल्या जातील किंवा करपल्या जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. तर आपल्याला तसं व्हायला नको आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ घातले मी कारण गवार जेव्हा आपण फ्राय करतो तेलामध्ये तेव्हा त्यामध्ये मीठ आणि हळद घातलं तर पटकन गवार फ्राय होते आणि त्यामध्ये मिठाचा फ्लेवर आतपर्यंत शिरला जातो आणि मग छान टेस्टी अशी गवारची भाजी आपली तयार होते. 1/2 लिंबाचा रस पण घातलेला आहे मी आणि आता मस्त असं हे आपण तेलावरती फ्राय करून घेऊया. जोपर्यंत मऊसर अशा शेंगा होत नाहीत तोपर्यंत मी याला परतून घेणार आहे. 3-4 मिनिटसुद्धा लागू शकतात. तर इथे बघा, इथे या स्टेजला अजिबात घाई करायची नाही. यामुळेच गवारीची भाजी जी आहे ती अतिशय टेस्टी अशी होते. यावर झाकण ठेवून मी 3-4 मिनिट अगदी मिडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे. 4 मिनटानंतर झाकण काढायचं आणि बघायचं तर बऱ्यापैकी शेंगा ज्या आहेत त्या मऊ झालेल्या असतात आणि एका बाजूने परतलेल्या असतात. परत थोडंसं असं परतून घ्यायचं याला आणि यामध्ये जो बनवून घेतलेला मसाला किंवा जी भरड आहे आपली मसाल्याची ती घालायची यामध्ये. या मसाल्यामुळे खूप छान टेस्टी भाजी तयार होते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलांच्या डब्यासाठी द्यायचे असेल तर काय करायचं, तर यामधले मसाले थोडे थोडे कमी करायचे आणि सेम पद्धतीने भरड करायची
आणि भाजीसुद्धा अशीच करायची. फक्त तिखट आणि मसाल्याचं प्रमाण कमी करून तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता यामध्ये सुके मसाले घातलेत मी. एक चमचा मोठा धने पावडर घातली, अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. सगळे मसाले छान परतून यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि आता एकदम कोरडी झालेली आहे गवार, तर याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे. अर्धा कप पाणी घालायचं म्हणजे अगदी मोकळी अशी गवार छान तयार होते, सुकी भाजी छान होते आपली. मस्त चमचमीत अशी ही झणझणीत अशी गवारची सुकी भाजी आहे. बनवायला सोपीच आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. खूप छान आणि सोप्या सोप्या स्टेप आहेत, तर त्या व्यवस्थित केल्या की मग भाजी मस्त अशी होते. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये घातले. सगळ्याच घरामध्ये आजकाल अवेलेबल असतं शेंगदाण्याचं भाजलेलं कूट, तयारच असतं. मी सुद्धा तयार करून ठेवलेलंच आहे, तर ते यामध्ये मी घातलेलं आहे. आणि नसेल तर मग तुम्ही शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. छान बारीक कूट वापरायचं. पाण्याचा परत एकदा शिंदोडा दिला आहे मी थोडासा, आणि हातावरती पाणी घेऊन थोडंसं घातलं की मग छान झाकण ठेवायचं आणि परत 3-4 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची. मीडियम टू लो फ्लेमवरच गॅस ठेवणं फार गरजेचं आहे, त्यामुळे भाजीमध्ये छान टेस्ट येते. जर तुमची गॅसची फ्लेम हाय असेल किंवा मीडियम असेल तर भाजी पाहिजे तेवढी टेस्टी बनत नाही. तर मीडियम टू लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आणि छान भाजी बनवायची. तर आता इथे गवारीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. मस्त अशी काळ्या मसालेतील झणझणीत अशी ही मसालेदार भाजी आहे. नक्की बनवा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. त्याचबरोबर लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा. समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.